नमस्कार मराठी विचार या यूट्यूब चॅनलवर आज एक खास महत्त्वाची बातमी आहे दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाइन होणार की ऑनलाईन होणार हा पालकांना आणि विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला होता परंतु शिक्षामंत्री वर्षा गायकवाड यांनी आज असं जाहीर केलेलं आहे की दहावी बारावीच्या परीक्षा ह्या ऑफलाईनच होणार आहेत ऑफलाईन होणार आहेत त्याचबरोबर परीक्षेचं स्वरूप कसं असणार हे आपण ह्या बातमीमध्ये पाहणार आहोत सविस्तरपणे त्याआधी एक विनंती करणार आहे की तुम्ही मराठी विचार या मंचावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला देखील विसरू नका पाहूया सविस्तर वृत्त दहावी बारावीच्या परीक्षा ह्या ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं आहे या वर्षात मुलांचा लेखन सराव कमी झाल्याने मुलांना पेपर लिहिण्यासाठी जास्त वेळ देण्यात येणार आहे त्यासाठी पेपर सकाळी साडे दहा वाजता सुरू होईल परीक्षेचं टाईमटेबल काय आहे मित्रांनो तर दहावीची परीक्षा ही एकोणतीस एप्रिलला सुरू होईल तर एकवीस मेपर्यंत ती राहणार आहे त्याचबरोबर बारावीची जी परीक्षा आहे ती तेवीस एप्रिलला सुरू होऊन वीस मे दरम्यान होणार आहे लेखी परीक्षेनंतर पंधरा दिवसांनी प्रॅक्टिकलची परीक्षा होईल बावीस मे ते दहा जून दरम्यान बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा होईल दहावी बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा ही लेखी परीक्षेनंतर होणार आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत व कॉलेजमध्येही परीक्षा देण्यात येईल या शाळेतले वर्ग कमी पडल्यास जवळच्या शाळाही केंद्र म्हणून वापरण्यात येणार आहेत शिवाय या काळात विद्यार्थ्यांना कोरोना झाल्यास त्यांच्यासाठी जून महिन्यामध्ये विशेष परीक्षा घेण्यात येणार आहे तर या परीक्षांसाठी प्रवास करणारे विद्यार्थी आणि त्यांच्यासोबतचे पालक यांचं हॉल तिकीट पाहून त्यांना लोकलने प्रवास करू देण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचाही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं पेपरला लिहायला जास्त वेळ मिळणार आहे पाहूया त्या संदर्भामध्ये गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव जास्त झालेला नव्हता हे लक्षात घेता पेपर लिहिण्यासाठीची वेळ वाढवण्यात येत असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेलं आहे यानुसार चाळीस ते पन्नास मार्कांच्या पेपरसाठी पंधरा मिनिट जास्त वेळ देण्यात येईल विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी तीस मिनिटांचा जास्त वेळ देण्यात येईल पेपर एकूण साडेतीन तासांचा असेल दिव्यांग विद्यार्थ्यांना पेपरसाठी एक तासाचा जास्तीचा वेळ देण्यात येईल पास होण्यासाठीच्या पस्तीस मार्कांच्या पातळीमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे तर ही होती आजच्या घडीची महत्त्वाची बातमी अशाच महत्त्वाच्या मराठी बातम्या मराठी विचारवर आपल्याला पाहायला मिळतील तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया नवीन मराठी विचारमध्ये धन्यवाद